करोना हा पूर्णपणे नियंत्रणात आलेला आहे याची खात्री पटलेली आणि त्यानंतरच हे निर्बंध उठवण्याचं जाहीर केलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु आनंदोत्सव साजरा करण्या इतकी चांगली नाहीये नमस्कार स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये मध्ये काल एक मोठा निर्णय आला आहे मास्क सक्ती हटवली आहे महाराष्ट्रातली खरंतर अनेक देशांमध्ये चौथ्या लाटेचा इशारा देत आहेत अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढली आहे मात्र महाराष्ट्रात मास्क सक्ती हटवली आहे अर्थात ते ऐच्छिक सांगितलं आहे मात्र या सगळ्यांवर चौथ्या लाटेचा काही परिणाम होईल का किंवा अजून कोरोना वाढू शकतो का या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आय एम माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे सर सर आत्ताचं सध्या सांगण्यात आलं आहे की आ, मास सक्ती हटवली आहे आणि चौथ्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला होता काही दिवसांपूर्वी या सगळ्या संदर्भात काय सांगाल एक लक्षात घ्या की महाराष्ट्र सरकारने दोन एप्रिलपासून जे करोनाचे निर्बंध होते ते सर्व हटवले आहेत म्हणजे गर्दीची ठिकाणं किंवा हो, या ठिकाणी जाऊ नका हां सिनेमागृह शाळा ह्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन्स होती ही सगळी हटवलेली आहेत आणि त्याचबरोबर आपले जे प्रतिबंधात्मक नियम आहेत त्यातला मास्क हा सक्तीचा जो होता तो सक्ती त्याच्यावरची काढलेली आहे मास्क वापरू नका असं सांगितलेलं नाही आहे एक लक्षात घ्या की साधारणतः आपल्याकडं तिसरी लाट ही पंचवीस नोव्हेंबरला आली आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे रुग्णसंख्या वाढत होती पंधरा फेब्रुवारीनंतर ही कमी कमी होत गेल्या एक या कालच्या एकतीस मार्चपर्यंत ती जवळजवळ अतिशय कमी पातळीवर आलेली आहे आणि त्याच्यामुळं करोना हा पूर्णपणे नियंत्रणात आलेला आहे याची खात्री पटलेली आणि त्यानंतरच हे निर्बंध उठवण्याचं जाहीर केलेलं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की करोना हा संपला का तर संपलेला नाही आहे करोनाची भीती अजूनही आहे पण करोनाची जी पुढची लाट आहे ती येण्याची आत्ताच शक्यता नाही आपण ठीक ऐकलं असेल की चीनमध्ये किंवा हाँगकाँगमध्ये युरोपातल्या अनेक देशांमध्ये अमेरिकेतसुद्धा करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याच्यामुळं इथं इथंसुद्धा अशा प्रकारे रुग्ण वाढतील अशी काहींना भीती वाटते आहे पण एक लक्षात घ्या की आत्ता चीन हाँगकाँग युरोप अमेरिकेमध्ये जो वि विषाणू वाढतो आहे तो करोनाचा जो ओमायक्रॉन हा व्हेरियंट आहे या ओमायक्रॉनचा बी ए टू हा आ, सब व्हेरियंट आहे आणि त्याचे रुग्ण तिथं वाढतात आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर पंचवीस नोव्हेंबरपासून आपल्याकडं जी तिसरी लाट आली ओमायक्रॉनची त्यामध्ये सुरुवातीला बी ए वन हा सब व्हेरियंट होता आणि साधारणतः पंधरा जानेवारीपासून त्यापुढं बी ए टू व्हेरियंटचा प्रादुर्भाव होता आणि संपूर्ण भारतभरात हे चित्र होतं त्यामुळं बी ए टू आपल्याकडं येऊन गेलेलं आहे लोकांना त्याची मोठ्या प्रमाणात बाधा होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं तो आता पुन्हा येण्याची शक्यता भारतात कमी आहे त्याच्यामुळं आत्ता बी ए टू जो इतरत्र आहे तोही आपल्याकडे येणार नाही ना आणि दुसरा कुठलाही व्हेरियंट ऑफ कन्सर्न किंवा ज्याला खूप काळजी निर्माण करणारा कोरोनाचा व्हेरियंट म्हणता येईल अशा प्रकारे कुठलाही अस्तित्वात नाही त्याच्यामुळं सद्यस्थितीत तरी आपल्याकडं चौथी लाट येण्याची शक्यता अतिशय कमी आहे आता सरकारने जे सांगितलं आहे निर्बंध उठवलेत त्याच्यामुळं तुम्ही लोकलमध्ये किंवा विमान प्रवास रेल्वे प्रवास बस प्रवास हा निर्बंध करू शकाल विविध धर्मांचे सण एप्रिलमध्ये येऊ घातले गुढीपाडवा आहे आंबेडकर जयंती आहे रमजान आणि रमजान ईद आहे तर ह्या सगळे तुम्ही चांगल्या पद्धतीने साजरे करू शकाल असं सरकारचं म्हणणं आहे पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की करोना जरी संपला नाही आहे करोना कमी झाला आहे त्यामुळं हे जे निर्बंध आहेत गर्दी आपण शक्यतो होऊन द्यायची नाही आहे आणि मास्क हा तुम्ही जरी त्याच्यावरची सक्ती नसली तरी जिथं गर्दीच्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्ही तो वापरावा कारण आजही हा विषाणू पुन्हा एकदा पसरण्याची शक्यता असते आणि कशासाठी आपण आपल्याला संकट आपल्यावर ओढवून घ्यायचं युरोपमध्ये विशेषतः ब्रिटनमध्ये अशा प्रकारची सक्ती उठवलेली आहे आणि तिथं हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला संशयास्पद ठिकाणं वाटेल गर्दी आहे किंवा काही समजा लोकलमध्ये रेल्वेमध्ये तुम्ही प्रवास करतायत आणि अशा प्रकारचे काही कुणी शिंकणारे खोकणारे लोक आजूबाजूला असतील तर तुम्ही निश्चित मास्क वापरा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जात असाल तर निश्चित मास्क वापरा डॉक्टरांना तर मास्क वापरावाच लागणार आहे त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण Uh, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात यू हव्ह टू टेक इट विथ पिंच ऑफ सॉल्ट थोडासा विचार करून ह्या सक्तीचा किंवा ही सक्ती उठवला आहे त्याचा विचार करा ही एक चांगली गोष्ट आहे परंतु आनंदोत्सव साजरा करण्या इतकी चांगली नाही आहे कारण यामुळे लोक बिनधास्त सुद्धा व्हायच्या तयारीत असू शकतात आणि डॉक्टरांसाठी किंवा हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती गरजेची आहे का सक्ती नाही आहे पण ते तो आपल्या संरक्षणासाठी आपण वापरायला पाहिजे एक लक्षात घ्या की मास्क हा आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी सुरक्षित राहायचं असेल तर तुम्ही मास्क योग्य पद्धतीने वापरा नाहीतरी अगदी करोनाच्या ऐन काळातसुद्धा लोक मास्क वापरत नव्हते हां त्यावेळेला सक्ती असतानाही वापरत नव्हते त्याच्यामुळे आता सरकारने सक्ती काढलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे लोक मास्क वापरणार नाही आहेत पण जिथं आजूबाजूची परिस्थिती बघा जिथं तुम्हाला संशयास्पद वाटेल की इथं रुग्ण आहेत किंवा इथल्या समोर जे लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला बाधा होऊ शकेल त्याच्यामुळं तुम्ही मास्क तुम्ही ठरवायचे आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्कमुळं इतर प्रकारचे विषाणूंपासूनही आपल्याला सुरक्षा मिळते म्हणजे विशेषतः जे सर्दी खोकल्याचे आजार असतात त्यापुळे त्यामुळेही आपल्याला सुरक्षितता मिळते आज रस्त्यावर जे प्रदूषण असतं त्यापासूनही आपण सुरक्षित राहतो तर शेवटी हे जास्त त्यांनी ठरवायचं आहे सरकारने याच्यावरची सक्ती काढलेली ही अत्यंत योग्य गोष्ट केलेली आहे आणि त्या ही खरोखर स्वागतार्ह गोष्ट आहे आपण जर ह्या सार्वजनिक ह्याच्यामध्ये जे संसर्गजन्य रोग पसरतात ह्याची जागतिक ह्याचा जागतिक इतिहास जर पाहिला तर एका लाटेमागून दुसरी लाट ही येतच असते त्याप्रमाणे भारतात तीन लाटा येऊन गेलेल्या आहेत परंतु लाट येण्यासाठी बाकीच्या ज्या गोष्टी लागतात त्यात त्या सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे नवीन जो व्हेरियंट आहे तो येण्याची आणि आत्ता तरी समो आपल्याला मग अशी मी सांगितलं तसं सा, आत्ता तरी आपल्यासमोर कुठलाही असा व्हेरियंट नाही की जो जगामध्ये किंवा भारतामध्ये पसरून त्याप्रमाणे ते चौथी लाट येईल त्याच्यामुळं शक्यतो येते तीन महिने तरी आ, अशी कुठली लाट येण्याची शक्यता नाही जर असा कुठला जर नवीन विषाणू आला तर जगामध्ये त्याची सर्वत्र खबर जाते त्याप्रमाणे सर्व मीडियामधून आणि डा जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या आरोग्य खा खात्याकडून राज्य सरकारच्या आरोग्य खा खात्याकडून त्याप्रमाणे मग सगळ्यांना सूचना जातात तर सध्या तरी चौथी लाट येण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही धन्यवाद सर सध्या तरी चौथ्या लाटे लाटेचा काहीच इशारा देऊ शकत नाही तशी तसं चित्र सुद्धा नाही आहे मात्र आपण मास्क सक्ती जरी घालवली असेल तरी मास्क वापरणं थोडंफार गरजेचं आहे आपल्या स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे शिवानी पांढरे डिजिटल प्रभात पुणे